भेळ, भत्ता, चिवडा, फरसाण सगळ्यांमध्ये वापरला जाणारा हा महत्त्वाचा पदार्थ, तो म्हणजे पापडी. आज आपण पापडी घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. खायला तर चविष्ट आहे, बनवायला अगदी सोपी ही रेसिपी. मग चला बनवूया आजची ही झटपट साधी सोपी अशी रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेसन पापडी बनवण्यासाठी बेसन घ्यायचं आहे. हे घरी दळलेलं अगदी बारीक बेसन घ्यायचं, थोडंही रवाळ नको. किंवा मग तुम्ही विकतचं बेसनही वापरू शकता. 4 कप बेसन पीठ घेतलं. वजनी प्रमाणात 1/2 किलो बेसन पीठ आहे. जर तुम्हाला 1/2 किलो बेसन पीठाच्या पापड्या बनवायच्या असतील तर हे सगळं साहित्य अर्ध करून घ्यायचं. बेसन चाळून घेणं गरजेचं आहे. विकतचं घ्या किंवा घरचं बेसन असेल तरी देखील ते चाळूनच घ्यायचं. बेसन पीठ चाळून घेतलं. आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचे साहित्य लागणार आहे. अगदी कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. आता हे बॅटर बनवण्यासाठी 1 कप पाणी घेतलं. पाणी मात्र साधंच आहे. त्यानंतर 1/2 टेबलस्पून घालायचं आहे मीठ. जेवढं मीठ घेतलं तेवढाच पापडखार घ्यायचा. 1/2 टेबलस्पून पापडखार घालून घेतला. पण जर तुमच्याकडे पापडखार नसेल तर बेकिंग सोडा वापरू शकता. 1 कप तेल घालून घ्यायचं आहे. रिफाईंड तेल आहे. 1 कप पाणी, 1 कप तेल, 1/2 टेबलस्पून मीठ आणि पापडखार. पारंपरिक पद्धतीने जेव्हा हा पदार्थ बनवला जातो त्यामध्ये पापडखार वापरतात. आता विस्करच्या साह्याने अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. एकदम पांढरा शुभ्र असा रंग येईपर्यंत अगदी 5 ते 6 मिनटं हे चांगलं फेटून घेतलं. जर तुमच्याकडे असं इलेक्ट्रिकल बीटर नसेल तर त्याऐवजी तुम्ही विस्करच्या साह्यानेही हे फेटून घ्या. किंवा मिक्सरमध्ये फेटून घेतलं तरीही चालेल. पण अगदी पांढरं शुभ्र झालं पाहिजे. इतपत हे फेटून घेतलं 5 ते 6 मिनिटं लागतात. आता हे बॅटर तयार झालं. मोठी परात किंवा एखादं मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे सगळं बेसन पीठ घालून घेऊया. बेसन पीठ चाळूनच घ्या. बिना चाळता बेसन पीठ वापरू नका. आता बेसन पीठ घालून घेतलं आणि आपण जे तेल आणि पाण्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते सगळं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. 4 कप बेसन पीठासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा वेगळं पाणी वापरण्याची अजिबात गरज पडत नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पण जर तुम्हाला 1/2 किलो बेसन पीठाच्या या पापड्या बनवायच्या नसतील तर 1/2 किलो बेसन पीठ घ्यायचं. म्हणजे 2 कप बेसन पीठ, 1/2 कप पाणी, 1/2 कप तेल, 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून पापडखार किंवा सोडा. आता हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जे मिश्रण बनवलं तेवढ्याच मिश्रणामध्ये हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स होतं. यापेक्षा वेगळं पाणी वापरण्याची अजिबात गरज पडत नाही. आता हे बेसन पीठ जे आहे ते मिक्स करण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतात. बेसन पापडी बनवण्याची सगळ्यात महत्त्वाची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतात. जेवढं पीठ व्यवस्थित फेटलं जातं तेवढं ते हलकं होतं आणि पापडी अगदी खुसखुशीत होते, कडक होत नाही. त्यासाठीच ही प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. अगदी पांढरा रंग येईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं. आणि तुम्ही बघाल तर बेसन पीठाचा रंग थोडासा पांढरा झाला, म्हणजेच आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे. इथे मात्र थोडा जास्त वेळ लागतो. बेसन पिठाचं हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं. कमीत कमी 10 ते 15 मिनटं चांगलं फेटून घेतल्यानंतर त्याचा रंग बघा, हलकासा पांढरा झाला आहे. अगदी स्मूथ हे बॅटर तयार होतं आणि इतपतच पातळ असतं. यामध्ये वेगळं असं पाणी किंवा तेल घालण्याची अजिबात गरज नाही. आता हे बॅटर तयार झालं. एकीकडे तेलही गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तर लगेचच आपण पापडी बनवून घेऊया. पापडी बनवण्यासाठी वेगळा असा झारा येतो. विकतच्या ज्या पापड्या असतात त्या झाऱ्या वापरूनच बनवल्या जातात. पण झाऱ्या नसेल तर त्याऐवजी चकली बनवण्यासाठी जो साचा असतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्लेट्स असतात. त्यापैकी मी ही प्लेट्स वापरली. आता साच्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेऊया. पापडी बनवण्यासाठीचं जे बॅटर असतं ते इतपतच पातळ असतं. त्यामुळे कोणतंही टेन्शन न घेता अगदी बिंदास तुम्ही या पापड्या बनवू शकता. बॅटर जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच तेल गरम होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मध्यम आचेवर तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पापड्या बनवायच्या आहे. अगदी कडकडीत तेल गरम करू नका. त्याने पापड्या लगेचच लालसर होतात. असा पिवळा रंग येणार नाही. त्यामुळे तेल गरम चांगलं झालं की गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग त्यामध्ये मी व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवले आहे त्याप्रमाणे पापड्या बनवून घ्यायच्या. पापड्या तळताना देखील तेल खूप जास्त कडकडीत असं गरम करू नका. पापड्यांचा रंग बदलेल आणि त्या खायला चांगल्या लागणार नाही.
पापड्या तळण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात. गॅस मीडियम टू लो फ्लेमवर ठेवून दोन्हीही बाजूने पापड्या तळून घ्यायच्या, पण त्यांचा रंग बदलता कामा नये यासाठीच गॅस कमी आचेवर ठेवायचा. दोन्ही बाजूने व्यवस्थित पापड्या तळून झाल्या आहेत की नाही कसं ओळखणार, तर तेलावरचे जे बुडबुडे असतात ते कमी होतात आणि पापड्यांचा जराही रंग न बदलता अगदी परफेक्ट विकत जशा पापड्या मिळतात तशाच पापड्या घरी बनवू शकतो. पूर्ण थंड होऊ द्यायच्या, त्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवल्या तर महिनाभर तुम्ही या पापड्या खाऊ शकता. फरसाण, चिवडा, भेळबत्ता किंवा नुसत्याच चहासोबत खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात. अगदी खुसखुशीत या पापड्या तयार झालेल्या आहे. मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ मुलं देखील अगदी आवडीने खातील. बेसन पापडीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.